आ, कुबेर सर हे जेव्हा सुरू झालं आठवडाभरापूर्वी त्याच्यानंतर सगळ्यांना धक्का होता की हमास असं काही येऊन करू शकेल तेही इस्रायलच्या हद्दीमध्ये येऊन तो धक्का होताच पण त्यानंतर जे काही सुरू आहे युवाल नो हरिनी म्हटलं की हे इस्रायलचं नाईन इलेव्हन आहे बरं आपल्यालाही माहिती आहे की नाईन इलेव्हन नंतर संपूर्ण जग म्हणजे जगाची विभागणीच त्यानंतर प्रत्येक असं करतो की नाईन इलेव्हनच्या अगोदरचा आणि नंतरचं तुम्हाला हे वाटतं का की जे आत्ता झालेलं आहे इस्रायलमध्ये आणि आता होत आहे हे पण एवढंच जगाची पूर्ण स्थिती किंवा जे काही रचना आहे ते पूर्ण बदलणारं इतकं दूरगामी ठरू शकेल आणि तितकं महत्वाचं आणि भयानकसुद्धा आहे भयानक आणि दूरगामी तर आहेच आहे जगाची म्हणता येईल नाही येईल याविषयी खात्री नाही पण पश्चिम आशिया निश्चितच बदलेल याचं कारण असं की अगदी साध्या भाषेत सांगायचं एखाद्या काडी पैलवानाने खऱ्या पैलवानाला पाडल्यानंतर खरा पैलवान खूप चिडतो आणि मग तो अन्नाधुंदपणे ताकद वापरत जातो तसं इस्रायलचं झालेलं आहे मग इंग्रजीमध्ये खूप छान वाक्प्रचार आहे की ही कॉट अ स्नॅपिंग तसं हमासने इस्रायलला पेंगताना पकडलेलं आहे ही अत्यंत फुटकळ संघटना जगातली सग सक, सगळ्यात समर्थ अशा स्वरूपाची लष्करी रचना जगातली सगळ्यात दाहक भेदक तुमची गुप्तहेर यंत्रणा मोज मोसादची जगात कुठे जाऊन आम्ही उत्पाद करू शकतो अशी तुमची मांडणी जगातलं कुठलंही सॉफ्टवेअर असं नाही की जे आम्ही पायरेट करून ऐकू शकतो अशी तुमची <laughs> ताकद आम्ही कुठे भेदू शकतो अशी सारखं तरी सुद्धा नाकाखाली हे एवढं चालू आहे आणि आता तपशील बाहेर येतो तर धक्कादायक दोन वर्ष हमास तयारी करत होतं आणि हे कळलं नाही आता त्याच्यातनं जो एक फटका बसलेला आहे क्रमांक एक आणि क्रमांक दोन तो फटका अतिशय तीव्र का आहे तर मिस्टर डिफेन्स असं पंतप्रधानांचं वर्णन केलं जायचं म्हणजे त्यांना त्यांच्या लष्करी सामर्थ्याचा आणि एकंदर त्याला जो ब्रवादो असतो एक पौरुष मिरवयाचा एक तो ह हौस असते त्याचा त्यांना खूप अभिमान होता पंतप्रधान बेंजमिन नित्यान्याहू हो यांना आणि त्याच्यामुळे आपण आपल्या बाबतीत असं काही होईल ह्या बाबतीत मी त्याचे पूर्णपणे निशंकच होते हे असं कसं आपल्याला कोण काय करू शकतं वगैरे 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 पण त्याच्यात झाल्यामुळे हे त्यांना जास्त लागलेलं आहे म्हणून ते आता ज्या पद्धतीनं ते म्हणजे बुल इन द चायना शॉप म्हणतात तसं मिळेल ते ताडफोड करत निघालेले आहेत तशा स्वरूपाचं वर्तन आहे त्याच्यातनं दोन घटना निश्चित आहेत एक तर इस्रायली राजकारणाला शंभर टक्के कलाडणी मिळणार आणि दुसरं म्हणजे पश्चिम आशियाबाबत सगळ्यांनाच आपापल्या भूमिका पुन्हा एकदा तपासाव्या लागणार आणि दोघांचा जगण्याचा हक्क हा मान्य करून त्या पद्धतीनंच तोडगा काढावा लागणार पण तो तोडगा निघेल का आता आपण ज्यावेळेस बोलतोय त्यावेळेस गाझाच्या सीमा ओलांडून जायला इस्रायलचं पायदळ कधीही तयार आहे बॉम्बिंग सुरू आहेत इस्रायलचं म्हणणं असं आहे की असा धडा शिकवू की जो परत यापुढे अशा कुठली गोष्ट होणार नाही दुसरीकडे अमेरिका किंवा वेस्ट प्रयत्न करते आहे की ह्याच्यातून जरी त्यांनी इस्रायलची बाजू घेतली असली तरीसुद्धा पण जर आणि बरेचसे गाझातनं जे रिपोर्ट येत आहेत आता त्या बाजूनी पॅलेस्टिनी भागातनं की हॉस्पिटल्सना पाणी नाही आहे दवाखाने नाही आहेत आणि अवघ्या काही तासांमध्ये त्यांना हॉस्पिटल हॉस्पिटलसईट सगळी घरं काही लाख लोकांना वीस लाखांहून अधिक लाख लोकांना सोडायला सांगत आहेत खूप मोठा ह्युमॅनिटेरियन क्रायसिस तिथं होणार आहे यू एन असं म्हणत तर अशा स्थितीमध्ये हा तोडगा निघेल का किंवा इस्रायलची आत्ताची परिस्थिती बघता ते इतर जगाचं कोणाचं ऐकतील का अमेरिकेसाठी हा तोडगा आत्ताच निघेल याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत म्हणजे अगदी पन्नास वर्षापूर्वीचं चा, त्र्याहत्तर चालतलं ते ऑक्टोबर वॉर योम किप्पूर वॉर किंवा हे सगळे जरी दाखले आपण घेतले तरीसुद्धा इस्रायलचा आता इतका संवार कधीही झालेला नाही आहे म्हणजे इस्रायलला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागतो आहे किंवा इस्रायलच्या जनतेला चोवीस तास बापरे आपल्याला कोणी वालीच नाही असं वाटतं आहे जो देश बारा चोवीस तास बारा महिने सत, सतत सज्ज असतो त्या देशाला म्हणजे जोपर्यंत फक्त तुम्ही गा गाझाला आणि हामासला आणि पॅलेस्टिनला आणि गोलान हाईटला चेपत होतात ना तोपर्यंत या शक्यतेची शक्यता नव्हती याचं का कारण काय गरजच नाही आम्ही कधीही वरवंटा आणू शकतो फिरू शकतो पण आता जेव्हा वरवंटा इकडे फिरलेला आहे तेव्हा त्या दुहेरी तोळग्याची गरज लागेल कारण जोपर्यंत मला धक्काच लागत नाही आहे तोपर्यंत मी इतरांच्या बऱ्या वाटाची का चिंता करू आता मला धक्का लागलो तेव्हा मला एकदा मी स स्थिरस्थावर झालो की विचार करावा लागेल आणि तो विचार सुदैवाने इस्रायल करतोय आणि अमेरिका आत्ता मदत दाखवणं करणं हे सगळं ठीक आहे हा त्यांच्या राजनैतिकतेचा एक भाग आहे त्याची एक शैली असते पण मागणं जाऊन तीन दिवसात दुसऱ्यांदा ब्लिंकेन गृहमंत्री तिथे जात आहेत स्वतः अध्यक्ष तिथे येत आहेत ते काही इस्रायल जर तुमचं उत्तम चाललंय तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एवढंच सांगायला येत नाही आहेत कागदोपत्री सांगतील ते कारण तो राजनैतिक काय शिष्टाचाराचा भाग असतो पण मागणं हे इस्रायलला त्यांना सुद्धा समज देण्यासाठीच येत आहेत ना की तुम्ही किती ताणणार आहात कारण याचा सगळ्याचा परिणाम हे जर वाढलं तर काय हा आहे आणि जर इजिप्त समजा उतरलं लेबिनॉननी याच्यामध्ये उडी घेतली किंवा तिकडनं अन्य देश सिरियामधनं काही गडबड व्हायला लागली तर हे सगळ्या जगावर संकट आहे आणि ते पेलणारं नाही आहे ना कोणाला तुम्ही मगाशी म्हणालात की हे खूप व्यामिश्र गुंतागुंतीचा आहे आणि हा इतिहास मागच्या ऐंशी वर्षातला विशेषतः जे घडलेले आहेत त्याच्या अगोदरही झॅनिस्ट मुवमेंट जाईल पण तरीसुद्धा विशेषतः मागच्या सत्तर वर्षात घडलं आहे थोडं हे सगळं सांगत असताना तुम्ही त्यावर लिहिलं सुद्धा आहे पण जर हा विशेषतः इस्रायलच्या स्थापनेपासून आणि त्यांचा आणि पॅलेस्टाईन लोकांचा जो वाद आहे त्या भूमी त्या भूमीबद्दल असलेलं काय धार्मिक त्यांची भावना जोडलेल्या आणि त्यातून सगळा गाजा ही जगातला सगळ्यात मोठा ओपन एअर तुरुंग ज्याला म्हटलं जातं तो तयार होणं ऑक्युपेशन लँडमध्ये तर हे जर थोडक्यात जर हा काळ सांगितला आणि अजूनही हा प्रश्न एवढा गुंतागुंतीचा प्रश्न का सुटू शकला नाही आहे एवढं सगळं होऊन सुद्धा इतक्या वर्षांचं मग अमेरिका असेल किंवा वेस्ट असेल सगळे मोठे मोठे राष्ट्रपती किंवा प्रत्येकाचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे पण तरीही हा प्रश्न एवढा गुंतागुंतीचा कसा बनला आणि का सुटला नाही याचा थोडक्यात तो छान आहे इतिहास खूप छान आहे याचं कारण असं नाही की अनेकांना माहिती नसेल नसतं बऱ्याचदा या ह्या दोन्ही किंवा तिन्ही धर्मांचं मूळ एकच आहे त्याला मेसियानिक धर्म म्हणतात म्हणजे हे एक प्रेषितापासून निपजलेले धर्म आहेत म्हणजे ख्रिश्चनिटी ती तयार म्हणजे ती व्हायच्या आधी त्याच्या आधी जुडाईझम होता हां म्हणजे तो प्रेषित एकच मोझेस त्याच्या त्याच्यातनं एका धर्मातनं हे दोन तीन अशा फांद्या तयार झालेल्या आहेत आणि त्या बायबलमध्ये हे सगळं त्याची मांडणी केलेली आहे मोझेस मग त्याचं सगळं त्या परिसरावरचा अंमल आणि ती एक स्वप्नभूमी त्यांनी दाखवून ठेवलेली आहे की जॉर्डन नदीच्या ती वाहते त्या परिसरातनं तिथे आपली स्वप्नभूमी असेल आता हा आ, आ, बिब्लिकल रेफरन्स ज्याला म्हणतात बायबलमधला संदर्भ आहे त्याच्या आधी जुडायझमचा धर्म आहे मग एकेकाळी ख्रिश्चन आणि ज्यूज ह्यांच्यामधलं मोठं संघर्ष प्रचंड झालेलं आहे म्हणजे ज्याला क्रुसेड्स म्हणतात क्रुसेड हा अतिशय धक्कादायक किंवा होलोकास जितका वाईट शब्द आहे तितका धर्माच्या संदर्भात क्रुसेड्स हा वाईट शब्द आहे कारण ख्रिस्ताला ख्रिस्ताचं मरण ख्रिस्ताला मारणं या विषयावरनं येहूदी आणि ख्रिश्चॅनिटीमध्ये प्रचंड अनेक वर्षांचा संघर्ष आहे इस्लामचा जन्म त्यानंतर आहे आणि हा सगळा परिसर ह्या सगळ्या परिसरात या धर्मांचं मूळ आहे म्हणजे जर बौद्ध धर्माचं मूळ इकडे आशियामध्ये असेल हिंदू धर्माचं मूळ भारतामध्ये असेल तर या तिन्ही धर्मांचं मूळ एकाच ठिकाणी आहे मग ती मूळ गंगा ती कुणाच्या अंगणात किती घालवायची किंवा जाऊ द्यायची याच्यातनं सगळा वाद सुरू झाला आणि मग ते जे बायबलमधला जो स संदर्भ आहे की इथे ही आपली स्वप्नभूमी आहे आता तो तसाच मुद्दा राहिला कारण इतके दिवस हा काही प्रश्नच येत नव्हता हा सगळा प्रदेश हा ऑटोमन साम्राज्याचा भाग होता पहिलं महायुद्ध जेव्हा संपलं तेव्हा त्याच्यानंतर ते एका वर्षाने त्या आसपास दोन हजार एकोणी एकोणीसशे आसपास ते हा सगळा म्हणजे जेव्हा हे संपलं ऑटोमन साम्राज्य लयाला गेलं पहिल्या महायुद्धानंतर तेव्हा हे सगळे देश तयार झाले तेव्हा आधी कुवेट नव्हतं जॉर्डन नव्हतं सौदी अरेबिया हे काही प्रदेशच नव्हते ना हे सगळे एका साम्राज्याचा भाग होते आणि त्याच्यानंतर ह्या यांची जेव्हा वाटणी सुरू झाली तेव्हा दोन तीन दावेदार होते त्याला एक फ्रेंच दावेदार होते कारण ती त्यावेळेला महासत्ता होती म्हणून अल्जेरिया वगैरे देश हे अजूनही फ्रेंचांची त्याच्यावरती मालकी आहे ह्या बाजूला इकडे इथे ब्रिटिशांची मालकी होती आणि त्या सुमारासमध्ये जेव्हा ब्रिटिशांच्या काळात हा सगळा त्यांच्या अंमलाखाली हा प्रदेश होता त्यावेळेला डेव्हिड गुरियन वगैरे ही सगळी जी माणसं आहेत त्यांनी जगातल्या यहुदीनं जूननं हाक दिली की चला तुम्ही आपापलं घर सोडा आणि या भागात या आपलं स्वप्न जे दाखवलेलं आहे आपली जी स्वप्ननगरी आहे तिथे आपण नवीन देश तयार करूया हा देश आत्ता तयार झालेला आहे मग एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालचा इस्रायलचा अधिकृत जन्म आहे भारतानंतर एका वर्षात भारतानंतर एका वर्षात भारत हा आधी होता तरी तो देश स्वातंत्र्या स्वातंत्र्यानंतर तर तो, तो देश तिथे देश म्हणून कधी नव्हताच तो आणि मग ती एक स्वप्न नगरी स्थापन करण्यास तिथे तिथे आले पण त्या स्वप्ननगरीची समस्या अशी की त्यातलाच काही भाग हा पॅलेस्टाईनच्या स्वप्न नगरीचा पण आहे मग जिथे जूनची अत्यंत पवित्र भूमी जी वेलिंग वॉल म्हणतात जिथे ते असे डुलत डुलती असे प्रार्थना करत असतात त्याच्या बाजूला मशीद आहे त्याच्याच अंगणामध्ये आणि त्या मशिदीचं आणि ह्यांचं अस्तित्व वर्षानुवर्ष अतिशय सुखाने चाललेलं आहे म्हणजे त्या मशिदीचं महत्त्व असं की तिथून मशी मोहम्मद पैगंबर स्वर्गाला गेले म्हणजे मक्केची महत्त्वाची क्रमांकाची एक म मशीद क्रमांक दोनची मदिनेची आणि तिसरी ही जेरुसलेममधले जिथे अल अक्सा नाव आहे त्या मशिदीचं तिथून त्यामुळे ती तीच भूमी इस्लामला पण प्रिय आहे म्हणजे जगातला इतकं सुंदर तो प्रदेश आहे ना की तो प्रदेश इस्लामला प्रिय आहे तो प्रदेश यहुदींना प्रिय आहे आणि तो प्रदेश ख्रिश्चनना पण प्रिय आहे कारण त्याच्या पलीकडे गेलं की बेथलेहेम आहे जेरुसलेमचं उपनगर म्हणजे दादर आणि शिवाजी पार्क अशा अर्थाचं आहे आणि आता ते बेथलेहेम हे पॅलेस्टाईनचा भाग येतं म्हणजे तुम्ही नुसते जेरुसलेमला गेलात तर बेथलेमला सहज जायला मिळेलच असं नाही तर ख्रिस्ताचा जन्म इथे झालेला आहे बेथलेममध्ये जेरुसलेमला त्याचा मृत्यू झालेला आहे इथून महम्मद पैगंबर तिकडे गेलेला आहे आणि जो यहुदींचा जो आदर्श किंवा त्यांचा जो प्रसिद्ध मोझेस तो तिथेच आहे त्यामुळे एका अर्थाने खरं म्हणजे सगळ्यांनी म्हणून ती भूमी चांगली जपायला हवी होती कारण इतक्या जणांचं त्या भूमीवरती प्रेम आहे पण झालं असं की हा जेव्हा प्रदेशाची मांडणी झाली त्यावेळेला हा जो देश ज्याला आपण इस्रायल म्हणतो त्याचं मूळचं नाव पॅलेस्टाईन आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं फिलिस्तीनी पॅलेस्टाईन हा त्याचा मूळचा उल्लेख आहे त्यातला मग त्यांना जे त्यांनी जेव्हा देश बनवला तयार ते झाला तेव्हा या मंडळींना पण तिथे जागा द्यायला हवी असा तो तोडगा होता आणि तो मान्य होता तो म्हणजे आत्तापर्यंत त्याच्यात कधी फार संघर्ष झाला नाही जेव्हा संघर्ष सुरुवातीला होता त्याच्यातनंच ते योम किप्पूर वार झालं आणि मग अरबांचं म्हणणं होतं यांना कशाला इथे आपण ठेवा वगैरे वगैरे त्याला अमेरिका रशिया हा हा एक दृष्टिकोन आहे कारण त्या सगळ्या परिसरातनं इजिप्तला अरब जगाचं नेतृत्व करायचं होतं इथे यासर अराफात आले होते पॅलेस्टाईनमधनं आणि पॅलेस्टाईनमध्ये परत सगळे मुसलमानात असं नाही का ख्रिस्ती धर्मीय पण अरब आहेत तिथे अरब ख्रिस्ती धर्मीय पण आहेत हे आपल्याला साधारणपणे लक्षात येत नाही पण ते तसे आहेत पण त्यांना आता झालं कसं गेल्या दहा वर्षात हा का चिघळला कारण त्यांची जी अशी आखून दिलेली जमीन आहे जिथे ही पॅलेस्तिनियन लोकं राहतील ही नैसर्गिकरित्या करारानुसार सगळ्या अर्थाने आखून दिलेली जमीन ही त्या ज जम, जमिनीवरती सध्याचे ते पंतप्रधान आहेत त्यांनी कॉलनीज सुरू केल्या बांधायला म्हणजे एका रात्रीत इस्रायलचे सैनिक घुसायचे आणि तिथे त्यांनी इमारती बांधणं सुरू केलं हे जो विस्तारवाद सुरू झाला इस्रायलचा तिथे हा संघर्ष आहे आता पॅलेस्टाईनिंचं ते आर्थिकदृष्ट्या आणि अन्य बाबतीत इतके केविलिवाने आणि कफल्लक आहेत ना ते इस्रायलवरती दादागिरीच करू शकत नाही त्यांची मागणी एवढीच आहे तुमचा देश आहे तो मान्यच आहे पण त्याविषयी काही शंकाच नाही पण आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे आणि तो तोडला गेला तिथे खरा संघर्ष आहे आणि झालंय कसं की त्यांनी प्रचंड प्रमाणावरती कुंपण बांधलेलं आहे आता पॅलेस्टाईन प्रदेशामध्ये ना उद्योग आहेत ना व्यापार आहेत ना काही पर्यटनाला कोणी जातं तिथे सगळं काही जो भर असतो तो इस्रायलवरती असतो मग तिथून त्यांना जगण्यासाठी इस्रायलमध्ये यावं लागतं रोज एकदा तरी किमान ती सीमा ओलांडावी लागते त्या चेकपोस्ट ओलांडावे लागतात त्या अपमानास्पद वागणं सहन करावं वा लागतं तपासणी वाईट पद्धतीनं त्यांची केली जाते ते करावं लागतं त्याच्यातनं हा राग धुमसत गेला वास्तविक युद्धामध्ये सगळ्या प्रकारच्या मग काय भावनांना थारा असतो किंवा नाही कुठली किती जगतात किती मारतात पण तरीसुद्धा एका बाजूला इस्रायल आहे जून समाजाने काय त्या विसाव्या शतकामध्ये भोगलेला आहे विशेषतः नाझीनच्या आणि युरोपामध्ये हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून एका प्रकारची सहानुभूती कणव अजूनही आहे ते सगळ्यांना आढळतं पण दुसरीकडे इस्रायल ज्याप्रकारे आक्रमक होत हा जो जगातला सगळ्यात मोठा तुरुंग त्यांनी तयार केला आणि ज्या प्रकारे त्यांचे सगळे अधिकार आणून घेतले आणि मग ही परिस्थिती आली जे तुम्ही आत्ता वर्णन केलं तोही एका बाजूला इस्रायलचा आहे किंवा मोसादनी काय काय केलं आहे इस्रायल त्यांच्या शस्त्रांच्या आधारे किती ताकद त्यांनी मिळवली हेही सगळ्यांना माहिती आहे दुसरीकडे हमासारख्या संघटनेचा धर्माती एक परत तो आक्रमकपणा ती हिंसा तीही कोणाला होत नाही पण शिवाय दुसरीकडे ते पॅलेस्टिनी नागरिक जे एका प्रकारच्या तुरुंगामध्ये राहत आहेत कुठल्याच प्रकारचे अधिकार नाहीत आणि यातून बाहेर कसं पडणार कोणालाच काही माहिती त्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती पण आहे त्यामुळं या दोन्ही सहानुभूतीसुद्धा आणि जे त्यांचं आहे धर्मातिरेक किंवा पॉप्युलिझम इस्रायलचा हे सगळं कॉन्ट्रडिक्शन विरोधाभास आहे तर आत्ताच्या काळात या दोन्ही सहानुभूतीसुद्धा आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या चुका ज्याचा करायचं राग येऊ शकेल या सगळ्याकडे त्रयस्थ नजरेनं आपल्या म्हणजे काय भारतात आता बसून बघायचं कसं तू अतिशय छान शब्द वापरलास कॉन्ट्रडिक्शन हा प्रचंड विरोधाभासच आहे हमासला उभं कोणी केलं पॅलेस्टाईन लिबरल ऑर्गनायझेशन पी एल ओ नावाने जी ओळखली जायची त्याच्यानंतर आता पॅलेस्टाईन प्रदेश वेस्ट बँक प्रदेशाचा ज्यांच्याकडे जान जान नियंत्रण आहे त्याला हात कोणी दिला आपली ही जी मांडणी होते ना की धर्माच्या आधारे ती पूर्णपणे चुकीची आहे अशा अर्थाने की शेवटी आर्थिक हितसंबंध खूप महत्त्वाचे येतात इराण आणि इराक युद्धामध्ये जेव्हा म्हणजे एकोणीसशे ऐंशी साली हे सगळं युद्ध सुरू झालं तेव्हा दोन्ही मुसलमान देशांना शस्त्र पुरवण्याचं काम हे इस्रायलनी केलेलं आहे ना म्हणजे तो देश स्वतःचा स्वार्थ साधलेलाच आहे त्याने आता झालंय कसं की हे म्हणजे तो जो कुठला प्राणी असतो ना एडक्या तो जाऊन थडकतो आपल्या आपला कपाळ मोक्ष होईल किंवा हो ना होईल याचा विचार न करत तसा ह्या पद्धतीने फक्त ह्यांच्यातला इस्रायलचा मोठेपणा हा की स्वतःचं भलं करत करत त्यांनी धूर्तपणा केला यांना स्वतःचं भलं करायची संधीच मिळालेली नाही तरी में, में ले ले। सुखा, सुखा ते वेडपटपणा करत गेले आता त्यामुळे पॅलेस्टाईनचा खरंच केविलवाणी अवस्था होते तिथे त्या परिसरामध्ये मी गेलो आहे तिथे मग अनेकदा बघितलेलं आहे मग बकासपणे जगणं आहे सगळं भविष्यच नाही आहे काही आणि मग ते सुख सुखासीन त्यातल्या त्यात ते असतात मार्ग आणतात ते स्थलांतर करतात अरब देशांमध्ये जातात तिथे राहणाऱ्यांनी करायचं काय मग तू म्हणजे त्यामुळे हा हा कॉन्ट्रडिक्शनचा आहे ना हे इस्रायलचं जसं कॉन्ट्रडिक्शन आहे फक्त कसं होतं ते इतिहासाचं एक चांगलं इतिहासाबाबत म्हटलं जातं चांगलं दुर्दैव अशा अर्थाने असतं ना की इतिहासाने मी जेते सांगितला जातो इस्रायल नेहमी जिंकत आलेला आहे त्यामुळे इस्रायलनी इतिहास इस्रायलचा लोकांना इतिहास माहिती आहे हा हे कधी जिंकलेलेच नाही आहेत त्यामुळे त्यांचा इतिहासच माहिती नाही आहे आणि इस्रायलच्या सुदैवाने त्यांची जी समर्थक फळी आहे ना मग स्टीवन स्पिलबर्ग असेल मेट्रो गोल्डा मायरत्या असतील एम जी एम सिनेमा असेल अनेक पत्रकार अमेरिकेमधले असतील किंवा बेन बर्नानके किंवा अमेरिकेच्या रिझर्व बँकेचे प्रमुख असतील त्या देशाचे संरक्षण मंत्री असतील गोल्डमॅन सॅक्ससारख्या कंपन्या असतील लेमन ब्रदर्सची बुडली तशा म्हणजे इस्रायलची बुद्धिमत्ता आणि त्यांची प्रकांड पांडित्य विविध विषयातली गती आणि तंत्र निपुणता यामुळे त्या जगाला इस्रायलच्या यशाचं चव त्याला माहिती आहे आणि त्यांचे समर्थक खूप आहेत ते सॉफ्ट पॉवर या अर्थाने इस्रायलचे उभं राहतात त्यांच्या बाजूने उभं राहतात तशा देशाची पार्श्वभूमी आणि त्याच्या मागे उभे राहणारे खूप असल्यामुळे ती बाजू कळते लोकांना ही बाजू कळत नाही आणि अशा वेळेला या यांच्यात जर कोणी शहाणे असतील तर त्यांनी सुसर भाऊ तुझी पा पाठ मऊ असं म्हणत म्हणत जगत काहीतरी करून दाखवत मग पाठिंबा मिळवला असता पण यांच्यातही अतिरेकी निघाले यांच्यातही सुसाईड बॉम्बर्स निघाले थोडंसं नेत्या यांच्याबद्दल या माणसाचा एक सगळ्यां ते बहुमतामध्ये सुद्धा आले जवळपास दशकां दशकाभरापेक्षाही जास्त त्यांचा कालावधी आत्तापर्यंत राहिला आहे पण गेल्या काही वर्षामध्ये त्यांची उतरणीला लागली जी काही पॉप्युलर त्यांचं स्थान होतं ते हा म्हणजे उतरंडीचा प्रवास असं त्याला म्हणायला हवं मला पटकन नाव आठवत नाही आहे ब्रिटिश छान राजकीय आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहेत म्हणजे ज्याला विश्लेषक मुत्सद्दी म्हणतात त्यांचं खूप सुंदर वाक्य आहे की द राष्ट्रप्रेम हा बदमाशांचा शेवटचा अड्डा असतो जे जे राज्यकर्ते आपापल्या देशामध्ये संकटात सापडतात ना वाथ वाथ और और था 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 था। ते शेवटी राष्ट्रप्रेमाचा आधार घेतात म्हणजे पुतीन यांच्याबाबत दिसतं आपल्याला एर्दोगान यांच्याबाबत ते दिसतं चीनमध्ये शी जिनपिंग आता तेच करत आहेत राष्ट्र देश मोठा करायचा आहे मेक चायना ग्रेट अगेन हीच त्यांची हो योगायोगाने हाक होती ट्रम्प यांची पण तीच हाक होती असे निवडक खूप सापडतील ज्यांना बघायचं आहे त्यांना तसंच यांच्या बाबतीत घडलेलं आहे एकेकाळचं युद्ध मे इस्रायलमध्ये युद्धात सहभागी घेऊन काहीतरी नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या नेत्यांचं खूप कौतुक केलं जातं म्हणजे आधीचे ते पंतप्रधान होते ते इजिप्तच्या युद्धामध्ये सुएज कालव्यामध्ये पॅरेशूट्सच्या माध्यमातून इजिप्तच्या भूमीवर उतरून त्यांनी लढाई गाजवलेली होती त्यामुळे यांचा अर्थातच काम आहे लोकप्रियता का होती लिक्विड पक्षामध्ये ते मोठ्या प्रमाणावरती त्यांनी स्वतःचा च जम चांगला बसवला जोडी जोडीला उत्तम वक्ते ते गणले जातात आता वक्तृत्व काय काय कमाल करतं हे आपल्याला माहितीच आहे हां तर ते हे अतिशय उत्कृष्ट वक्ते आहेत आणि वेळोवेळी राजकीय समीकरणं जुळवण्याची त्यांची हातोटी म्हणजे पूर्णपणे टोकाच्या लोकांबरोबर त्यांनी सरकारं केलेली आहेत म्हणजे डावीकडच्या लोकांबरोबर केलेली आहेत म जे मध्यम मार्गी आहेत त्यांच्याबरोबर केलेली आहेत राष्ट्रवादी जे पक्ष आहेत इस्रायलमधले त्यांच्याशी केलेली आहे आणि आता एकदम ते धर्मवादी आहेत त्यांच्याशी केलेली आहेत हा जो त्यांचा प्रवास आहे हा थक्क करणार आहे त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचं त्याच्यातनं यश निश्चित आहे असं म्हणता येईल पण ते करत असताना त्यांचा स्वार्थ हा खूप महत्त्वाचा ठरलेला आहे हे आता त्यांना अशी भूमिका का घ्यावी लागली तर इस्रायलमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांच्यावरती खटला सुरू आहे तर या खटल्याचा निकाल काही लागला समजा त्यांच्या विरोधात समजा गेला किंवा नाही गेला वगैरे वगैरे तर तर त्यांनी जो कायदा आणला तो आता ते असा मी आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे ज्याच्याविरुद्ध गेले सहा महिने प्रचंड निदर्शनं सुरू आहेत इस्रायलमध्ये ती अशी की न्यायालयाचा निकाल अंतिम नाही संसद ही न्यायालयापेक्षा जास्त महान किंवा अधिक सक्षम आहे त्यामुळे न्यायालयाचा निकाल बदलण्याचा अधिकार संसदेला असायला हवा असा हा ते घटना बदल करू इच्छित आहे आणि लोकांना ते, ते आवडलेलं नाही कारण शेवटी एक त्रयस्थ तटस्थ यंत्रणा सगळ्यावरती देखरेख करणारी असावी आणि ती न्यायव्यवस्था असते तर त्याच्यामुळे हा जो क्षोभ उमटलेला आहे तो तर त्या क्षोभाला उत्तर देण्याचा एक सोपा मार्ग हमासने ते त्यांच्या पुढे ठेवला आणि त्याचा त्यांनी अर्थातच फायदा घेतला आणि इस्रायलमध्ये एक परंपरा आहे जे जेव्हा युद्ध होतं तेव्हा सर्वपक्षीय सरकार बनतं म्हणजे विरोधक पक्ष जे असतात ते सुद्धा सरकारमध्ये येतात आणि त्या पद्धतीनं परिस्थितीची हाताळणी केली जाते तर त्यामुळे या क्षणाला अख्खा देश नाराज असूनसुद्धा या मुद्द्यावरती हमासच्या मुद्द्यावरती नेत्यान्याहू यांच्या पाठीशी बी बी म्हणतात त्यांना त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे ह्याचा पण त्यांना राजकीय लाभ झालेलाच आहे त्यामुळे आता सगळ्यांची जी चर्चा सुरू आहे की हमासचं प्रकरण मिटवल्यानंतर ते काय करणार आणि इस्रायल काय करणार याच्यावरती त्याच्यामुळे चौदा मला वाटतं तेरा चौदा वर्षापूर्वी त्यांचा सुरू झालेला पंतप्रधान पदाचा प्रवास हा देशाला मोठं करणं मेक इस्रायल ग्रेट अगेन इस्रायलची अर्थव्यवस्था सुधारणं इस्रायलला जगातला सगळ्यात क्रमांक एकचा देश बनवणं वगैरे वगैरे ह्या सगळ्यातनं करता 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 हळूहळू स्वतःच्या स्वार्थाशी संबंधित घटना घडल्यामुळे धर्म ही धर्मवादापर्यंत येऊन ठेपलेली आहे आणि धर्मवाद न म्हणता त्यांनी धर्माला राष्ट्रप्रेमाची डूप दिलेली आहे त्यामुळे राष्ट्राचं भलं करायचं असेल तर मला सत्यवर असणं आवश्यक आहे ज्या पातळीपर्यंत हा प्रवास तो येऊन ठेपला आहे त्यामुळे जगातल्या कुठल्याही ए एकाधिकारशाही वाद्याची जी वाटचाल होते तीच यांची तशीच यांची वाटचाल आहे असंच आपल्याला म्हणता येईल